भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराची चर्चा ही राज्यभरात दररोज होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत आणि त्याच संबंधीची ही चर्चा असते. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही कौतुक करतात. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा झालीच, मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची दिलजमाई करण्यासाठी शरद पवारांनी प्रयत्न केले का? अशी एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळ सुरू आहे. पंकजा मुंडेंनी शरद पवारांचं कौतुक करताना एक ट्विटही करत हॅट्स ऑफ आणि त्यांच्या स्पिरिटचं कौतुक केलेलंही आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की आता पंकजा मुंडे ह्या भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जातील अशी तरी शक्यता दिसत नाही आहे. मात्र या सगळ्या प्रसंगातून एक इतिहासातला असाही प्रसंग आहे, ज्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या या निर्णया वरती शरद पवार यांनी त्यांना भाजप न सोडण्याचा सल्ला दिला होता. खरं तर 4 ते 5 वर्षांपूर्वी भाजपमध्ये माझी गळचेपी होती आहे आणि त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं गोपीनाथ मुंडेंनी शरद पवारांना सांगितलं होतं. यावेळी शरद पवार त्यांना असं म्हणाले होते की तुम्ही पक्ष सोडू नका, भाजपमध्ये तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत, तुमच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या नक्की पूर्ण होतील. आणि गोपीनाथ मुंडेंनी परत भाजप सोडली नाही ही आपल्याला पाहायला मिळालं. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामनाच्या उत्सव पुरवणीमध्ये हा किस्सा लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की गोपीनाथ मुंडे पक्षामध्ये फार कंटाळलेले होते, आपल्याला अपेक्षा तर पूर्ण होत नाहीतच मात्र आपली गळचेपी पक्षात केली जाते असा त्यांचा पक्षावरती आरोप होता. आणि त्याचवेळी ते अगदी नैराश्यात आले होते आणि त्यांना पक्षही सोडायचा होता आणि त्यांना काँग्रेसकडून ऑफरही होती. केंद्रामध्ये मंत्रीपदाची ऑफर काँग्रेसने दिल्यानंतर मुंडेंनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी शरद पवारांनी त्यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला होता असं संजय राऊत यांनी सांगितलंय. दुसरीकडे असंही बोललं जातं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यांनी सुद्धा भाजप न सोडण्याचा त्यांना सल्ला दिला होता. त्यामुळे इतिहासात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या या बड्या नेत्याला भाजप न सोडण्याचा सल्ला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहता पंकजा मुंडे ज्यावेळी शरद पवारांना भेटल्या त्यावेळी राजकीय चर्चा झालीच असेल अशी शक्यताही वर्तवण्यात येते. त्यामुळे आता शरद पवारांनी पंकजांना काय सल्ला दिला याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. खरं तर गोपीनाथ मुंडे यांचे भाजपमध्ये जे बॅड डेज किंवा आपण वाईट काळ म्हणतो तो सुरू होता, त्यावेळी त्यांना पक्षामध्ये जे आहे ते महत्त्व दिलं जात नाही अशी जी आहे ती खंत भाजपचेच आमदार राहिलेल्या पांडुरंग फुंडकर यांनी अगदी विधान परिषदेमध्ये बोलताना मांडलेली पाहायला मिळाली होती. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मुंडे अगदी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीतच होते, मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना थांबवलं. त्यामुळे या सगळ्या घडामोडी जर आपण याच्या आधी घडलेल्या पाहिल्या तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी गोपीनाथ मुंडेंना भाजप सोडण्यापासून थांबवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता पंकजा मुंडेंची नाराजी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पंकजांना भाजप न सोडण्याचा सल्ला देणार का, की पंकजा मुंडे सीमोल्लंघन करत शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय स्वीकारणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.